नमस्कार पालकांनो आणि शिक्षकांनो, आपण आपल्या विद्यार्थ्यांना मायेची पाखर हा पाठ शिकवणार आहोत. हा पाठ आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरती आणि त्यांच्या रयत शिक्षण संस्थेवरती. हा पाठ शिकवताना आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील विकास क्षेत्र लक्षात घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांचा तशा प्रकारे विकास करण्यावरती भर देणार आहोत. विद्यार्थ्यांचा भाषिक आणि साक्षरता विकास आपण करणार आहोत. विद्यार्थ्यांना वाक्प्रचार व त्यांचे अर्थ समजावून सांगून देणार आहोत. यातून विद्यार्थी भाषेचे विविध पैलू शिकतील, समजून घेतील. त्यानंतर विद्यार्थ्यांचा आपण बौद्धिक विकास करणार आहोत. विद्यार्थ्यांना सेवा म्हणजे काय, सेवा कशी करतात याची जाणीव करून देणार आहोत. बौद्धिक विकास म्हणजे विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करतील आणि त्या प्रकारे ते प्रसंग समजून घेतील आणि आपण कसं वागलं पाहिजे याची जाणीव त्यांना होईल. हा संपूर्ण पाठ हा आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून समजावून सांगणार आहोत. या पाठामध्ये ब्लूम्स बॉक्समध्ये काही असे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांवरती वर्गात तुम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांचा बौद्धिक विकास होऊ शकतो. चला तर मग या पाठाला सुरुवात करूयात आणि आपल्या विद्यार्थ्यांना हा पाठ समजावून देऊयात. धन्यवाद.